नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. एम पी एस सी कंबाईन 2020 चालू घडामोडीची लेक्चर सिरीज जी सुरू केलेली आहे त्यामधील आजचं आपलं लेक्चर आहे पुस्तके व पुरस्कार घडामोडी 2019 आणि 20 ज्या पुस्तके प्रसिद्ध झालेले आहेत आणि जे पुरस्कार भेटलेले आहेत त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण जे नोबेल पुरस्कार आहेत 2019 ते पाहणार आहोत. क्षेत्र व्यक्ती आणि कार्य याबद्दल आपण पाहणार आहोत. कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला गेला आणि त्याचं कोणतं कार्य होतं हे आपण पाहणार आहे. वैद्यकशास्त्र विल्यम जी केलिन ज्युनियर व ग्रेग एल सेमेन्झा हे दोघे अमेरिकेचे आहेत आणि सर पीटर जे रेडक्लिफ ब्रिटनचे आहेत यांना ऑक्सिजनची बदलती उपलब्धता पेशी कशाप्रकारे समजून घेतात आणि त्यांच्याशी कशाप्रकारे जुळवून घेतात याचा त्यांनी शोध लावल्यामुळं या कार्यासाठी त्यांना नोबेल भेटलेला आहे. दुसरं क्षेत्र आहे भौतिकशास्त्र. यामध्ये जेम्स पीबल्स कॅनडाचे आहेत, मिशेल मेयर स्वित्झर्लंडचे आहेत आणि दिदियर क्वेलॉज ह्या स्वित्झर्लंडचे आहेत यांना फिजिकल कॉस्मॉलॉजीमध्ये भेटलेलं आहे. त्यांचं कार्य आहे की फिजिकल कॉस्मॉलॉजी या क्षेत्रात सिद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर सूर्याभोवती फिरणाऱ्या पहिल्या बाह्य ग्रहाच्या शोधासाठी मिशेल व दिदियर यांना हे लक्षात असू द्या. यानंतर रसायनशास्त्र या क्षेत्रामध्ये व्यक्ती आहेत जॉन बी गुडनप अमेरिकेचे आहेत, स्टॅनली विटिंगम व जपानचे अकिरा योशिनो यांना भेटलेलं आहे. यांनी काय केलं तर लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी भेटलेलं आहे. लक्षात असू द्या आता भारतामध्येही इलेक्ट्रिक व्हेकलचा सुरू झालेला आहेत. ते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लिथियम आयन बॅटरीचा वापर करायचा आहे आणि याचा शोध जॉन बी गुडिनप अमेरिका आणि स्टॅनली विटिंगम व जपानचे अकिरा योशिनो यांनी लावलेलं आहे. त्यामुळं आता इलेक्ट्रिक व्हेकलच्या वापराच्या वाढीमुळं लिथियम आयन बॅटरीचा आता सर्वात वापर वाढणार आहे. त्यामुळे हे संशोधन लक्षात असू द्या. अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये भारताच्या रिलेटेड व्यक्ती आहेत अभिजित बॅनर्जी भारतीय वंशाचे अमेरिकन व त्यांच्या पत्नी एस्तर डप्लो ह्या फ्रेंच अमेरिकन आहेत आणि मायकल क्रेमर अमेरिकन आहेत. यांचं कार्य आहे वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयोग केले. त्याचं त्यावर आधारित त्यांचं संशोधन होतं आणि ते विकासात्मक अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असं म्हणतो आपण एक शाखा अर्थशास्त्राची त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि यामध्ये त्यांनी विविध प्रयोग केल्यामुळं यांना अर्थशास्त्रातील नोबेल भेटलेलं आहे. साहित्य. साहित्याचे 2018 नोबेल प्राईज दिलं गेलं नव्हतं आणि 2019 ते दिलं गेलं. त्यामुळे दोन साहित्यातील नोबेल आहेत. 2018 दिलेलं आहे ओल्गा टोकरजुक पोलंडचे आहेत. त्यांचं पहिलं पुस्तक आहे सिटीजन मिरर 1969 हे कविता संग्रह आहे आणि फ्लाईट्स हे या पुस्तकाला त्यांच्या मॅन बुकर प्राईज भेटलेला आहे 2018 हे लक्षात असू द्या. ओल्गा टोकरजुक मॅन बुकर पारितोषिक 2018 फ्लाईट्स या कादंबरीला आहे. 2019 साहित्यातील पुरस्कार आहे पीटर हँडकी ऑस्ट्रेलियाचे आहेत ते ऑस्ट्रियाचे आहेत. द ऑर्नेस्ट 1965 त्यांचं पुस्तक आलं आणि लेफ्ट हँडेड वुमन हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेला आहे. आता शांतता क्षेत्रात अबी अहमद हे इथियोपियाचे पंतप्रधान आहेत त्यांना भेटलेलं आहे. त्यांचं कार्य आहे शेजारी त्यांच्या इरिट्रिया हा देश आहे त्यांच्याशी त्यांचा सीमा संघर्ष सुरू होता दीर्घकाळ तो संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला म्हणून इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेलेला आहे. आता नोबेल पुरस्काराविषयी पाहूया. स्थापना आहे स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895. सुरुवात 1901 भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य व शांतता 1901 हा पुरस्कार दिला जातो. तर 1969 अर्थशास्त्र या संदर्भात या क्षेत्रामध्ये पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांततेसाठी नोबेल पुरस्कार नॉर्वे देशाकडून व इतर सर्व क्षेत्रातील पुरस्कार स्वीडनतर्फे दिले जातात. भारतीय विजेते आहेत रवींद्रनाथ टागोर सी व्ही रमन मदर तेरेसा अमर्त्य सेन कैलास सत्यार्थी. लक्षात असू द्या भारतीय आहेत ते 5 आहेत आणि भारतीय संबंधित इतर व्यक्तीसुद्धा आहेत रोनाल्ड रॉस आहेत रुडियार्ड किपलिंग आहेत डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर आहेत व्ही एस नायपॉल आहेत डॉक्टर राजेंद्र पचोड आहेत ज्यांच्या IPCC या संस्थेचे जे प्रमुख असताना पुरस्कार भेटला होता या संस्थेला म्हणून डॉक्टर राजेंद्र पचोड हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. व्यंकटरमण रामकृष्णन आहेत आणि आत्ता भेटलेले अभिजित बॅनर्जी आहेत. हे भारताशी संबंधित इतर व्यक्ती आहेत त्यांना आपण म्हणतो की ते
भारताचे वंशी आहेत किंवा ओसी आहे आपण त्यांना कधी कधी संबोधतो इंग्लिशमध्ये, आणि भारताशी त्यांचा म्हणजे त्यांचे आई वडील भारताशी संबंधित असतील तर ते भारताशी संबंधित व्यक्ती होतात. आणि भारतीय विजेते आहेत रवींद्रनाथ टागोर, सी व्ही रमन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलास सत्यार्थी. एम पी एस सी विचारू शकते की भारतीय किती आहेत तर 5, आणि भारतीय संबंधित इतर व्यक्ती ह्या राहिलेल्या आहेत हे लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं शांततेचा नोबेल नॉर्वे देशाकडून आणि इतर सर्व स्वीडनकडून दिले जातात. 1969 अर्थशास्त्राचा नोबेल उशिरा सुरू झाला हे लक्षात असू द्या. यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रिसेंट पुरस्कार भेटलेला आहे. कोमोरोस देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ऑक्टोबर 2019 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. आपले एक असे छोटे पुरस्कार असतात ते आपल्या लक्षातून सुटून जातात, पण भारतातील एखादी महत्त्वाची व्यक्ती असेल आणि त्याला जर बाहेरच्या देशाचा पुरस्कार भेटलेला असेल तर ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं. हा पुरस्कार उपराष्ट्रपतींना दिलेला आहे आणि कोमोरोस या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार जसा भारताचा भारतरत्न आहे तसा त्यांच्या देशाचा आहे तो आपल्या उपराष्ट्रपतींना भेटलेला आहे हे लक्षात असू द्या. तर मला आता तुम्ही सांगाल की कमेंटमध्ये सांगा की कोमोरोस हा देश कोणत्या खंडामध्ये आहे, आशिया, आफ्रिका आणि कोणत्या महत्त्वाचा देश त्याच्या शेजारी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, आणि ते मॅपमध्ये पण पहा कोमोरोस देश कोणत्या खंडामध्ये आहे. यानंतरची आहे ॲटवूड व एव्हरिस्टो यांना बुकर पारितोषिक 2019 मिळालेलं आहे. 79 कॅनेडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड यांच्या द टेस्टामेंट या कादंबरीला आणि 60 ब्रिटिश लेखिका बर्नाडिन एव्हरिस्टो यांच्या गर्ल वुमन अदर या कादंबरीला हा पुरस्कार भेटलेला आहे. 1992 प्रथमच हे पारितोषिक विभागून दिलं गेलेलं आहे. बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या बर्नाडिन एव्हरिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका आहेत. आणि लेखिका मार्गारेट ॲटवूड या सर्वात वयोवृद्ध विजेत्या आहेत. 31 मे 2019 पर्यंत हे हा जो बुकर पारितोषिक दिला जातो त्याचं प्रायोजकत्व मॅन ग्रुपकडं होतं आणि त्यामुळे त्याचं नाव होतं मॅन बुकर पारितोषिक. मात्र 1 जून 2019 प्रायोजक ह्या पुरस्काराचं प्रायोजकत्व क्रॅकस्टार्ट या फाउंडेशनकडं असल्यामुळे याचं नामकरण बुकर पारितोषिक केलं गेलं आहे. या अगोदर ह्या पुरस्काराला मॅन बुकर प्राईज असं म्हटलं जायचं, पण आता फक्त बुकर प्राईज म्हटलं जातं. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहेत की बुकर प्राईज आणि बुकर इंटरनॅशनल प्राईजमध्ये काही फरक आहे का, आणि हे दोन्ही पुरस्कार आता हा पुरस्कार आता क्रॅकस्टार्ट या फाउंडेशनकडून दिला जातो तर इंटरनॅशनल बुकर प्राईज हा कुणाकडून दिला जातो पहा, किंवा दोन्ही पुरस्कार एकच आहेत का ते कमेंटमध्ये मला सांगा. आता बुकर पारितोषिकबद्दल आपण पाहणार आहोत. इंग्रजी भाषेतील आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट मूळ कादंबरीला हे पारितोषिक दिलं जातं. सुरुवात झालेली आहे 1969, स्वरूप आहे £50,000. आत्तापर्यंत भारतीय विजेते कोणकोण आहेत पहा. अरुंधती रॉय यांना 1997 द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी भेटला. किरण देसाई 2006 द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीला भेटला. अरविंद अडिगा यांना 2008 द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी भेटला. सलमान रशदी 1993 त्यांच्या मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीला बुकर्स ऑफ द बुकर्स पारितोषिकानं गौरवण्यात आलं. यानंतरचे आपण चालू घडामोडी पाहणार आहे. लीलाधर जागुडी यांना 28 व्यास सन्मान पुरस्कार भेटलेला आहे. 2018 28 व्यास सन्मान पुरस्कार प्रख्यात हिंदी कवी व लेखक लीलाधर जागुडी यांना ऑक्टोबर 2019 प्रदान करण्यात आला. त्यांच्या जितने लोग उतने प्रेम या कविता संग्रहाला हा पुरस्कार भेटलेला आहे. 2004 हिंदी साहित्यातील कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारही भेटलेला आहे. उत्तर प्रदेश या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. कविता संग्रह आहे त्यांचा अनुभव के आकाश में, चांद नाटक जारी है, इस यात्रा में, रात अब भी मौजूद है. आता आपण व्यास सन्मान पुरस्काराबद्दल पाहणार आहे. स्थापना झालेली आहे 1991. स्वरूप आहे ₹4,00,000 रोख, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह. कोणाकडून दिला जातो तर KK बिर्ला फाउंडेशन. मागील 10 हिंदी साहित्यातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो हे लक्षात असू द्या. लीलाधर जागुडी यांना 28 व्यास सन्मान पुरस्कार भेटलेला आहे. याच KK बिर्ला फाउंडेशनचा एक पुरस्कार महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक यांना आता जाहीर झाला. तो कोणता पुरस्कार आहे जो KK बिर्ला फाउंडेशन देत आहे, तो महाराष्ट्रातील एक नामांकित लेखकाच्या कादंबरीला भेटलेला आहे. त्या कादंबरीचं नाव आहे सनातन. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ते लेखक कोण आहेत आणि त्यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे हे
हे लक्षात असू द्या. के के बिर्ला फाउंडेशन 2 पुरस्कार देते, हा एक व्याज सन्मान, आणि दुसरा तुम्ही मध्ये कमेंट मध्ये सांगा, आणि ती व्यक्तीचं नावसुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. यानंतर डेव्हिड ॲटनबरो यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2019 भेटलेला आहे. प्रसिद्ध निसर्गतज्ञ, निसर्ग माहितीपटकार आणि ब्रिटिश नागरिक सर डेव्हिड ॲटनबरो, त्यांचं वय 93 आहे, यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार भेटलेला आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये इंदिरा गांधी प्राईज फॉर पीस डिसआर्मामेंट अँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. डेव्हिड ॲटनबरो निसर्गातील जैवविविधतेच्या रक्षणासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. ऑस्कर पुरस्काराने सन्मानित गांधी चित्रपटाचे निर्माते रिचर्ड ॲटनबरो यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांचं आत्मचरित्र आहे लाईफ ऑन एअर, मेंबर्स ऑफ ए ब्रॉडकास्ट. हे लक्षात असू द्या की गांधी एक चित्रपट आपल्या गांधीजींच्यावर होता आणि त्याचे निर्माते होते रिचर्ड ॲटनबरो, यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत डेव्हिड ॲटनबरो. त्यामुळे MPSC फसवेल तुम्हाला रिचर्ड ॲटनबरोसुद्धा नाव देईल, तर रिचर्ड ॲटनबरो नाही तर ते डेव्हिड ॲटनबरो हे नाव आहे, लक्षात असू द्या. एक्सपेक्टेड प्रश्न आहे हा आत्ताच्या कंबाईनच्या एक्झामसाठी, कारण आपल्याशी जोडलेले आहेत ते रिचर्ड ॲटनबरो, पण पुरस्कार दिला गेलेला आहे तो डेव्हिड ॲटनबरो यांना. त्यांचं आत्मचरित्र लक्षात ठेवा, लाईफ ऑन एअर, मेमर्स ऑफ ए ब्रॉडकास्ट. आता इंदिरा गांधी शांतता पुरस्कारबद्दल आपण पाहणार आहोत. सुरुवात 1986 झाली, स्वरूप आहे 25 लाख रुपये रोख व मानचिन्ह, आणि हा इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून दिला जातो, हे लक्षात असू द्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेची झोजिबिनी टुंजी यांना मिस युनिव्हर्स 2019 भेटलेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंजी यांना मिस युनिव्हर्स 2019 हा किताब मिळालेला आहे. अमेरिकेत ॲटलांटा येथे December 2019 28वी मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि मिस पिटोरिको हिने द्वितीय स्थान, तर मिस मेक्सिकोने तृतीय स्थान पटकवले, हे लक्षात असू द्या. पिटोरिको आणि मेक्सिको हे देशांची नावं आहेत, त्यामुळे त्यांच्या मिस पिटोरिको आणि मिस मेक्सिको असं म्हणलेलं आहे. आणि दक्षिण आफ्रिकेची झोजिबिनी टुंजी ही आता मिस युनिव्हर्स आहे, हे लक्षात असू द्या. त्याच पद्धतीनं जमायकाची टोनी आणि सिंह यांना मिस वर्ल्ड 2019 हा पुरस्कार भेटलेला आहे. UKतील लंडनमध्ये December 2019 झालेल्या 69व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जमैकेच्या टोनी आणि सिंह हिने मिस वर्ल्ड 2019 हा किताब पटकवलेला आहे. टोनियाना ही फ्लोरिडा टेस्ट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असून ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे, हे महत्त्वाचं आहे. जमैकाची टोनी आणि सिंह मिस वर्ल्ड आणि दक्षिण आफ्रिकेची झोजिबिनी टुंजी ही मिस युनिव्हर्स, हे दोन किताब लक्षात असू द्या. अशा पद्धतीनं आपण कंबाईन्ससाठी पुरस्कार व पुस्तके ही या घडामोडी पाहिलेले आहेत. याच पद्धतीनं आपण चालू घडामोडी पाहत आहोत, आणखी एक लेक्चर येईल आणि यानंतर आपण तुमच्यासाठी असणारी कंबाईनची चालू घडामोडी लेक्चर सिरीज आता शेवट करत आहोत. अशाच पद्धतीनं तुम्ही लोकमान्यशी जोडलेले राहा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून ज्यांचा करंटचा अभ्यास झाला नसेल त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.